नमस्कार, मी वैशाली। आपणा सर्वांचे आमच्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत। आयुर्वेदात तुळशीचे औषधी गुणधर्म काय आहेत ते पाहणार आहोत। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। तुळस ही मांगल्याचे, पावित्र्याचे, त्यागाचे व आरोग्याचे प्रतीक मानले जाते। हिंदू धर्मात तुळशीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे। बहुतेक हिंदूंच्या घरोघरी तुळशीची पूजा केली जाते। त्यासाठी प्रत्येकाच्या घरी तुळशी वृंदावन किंवा कुंडीत एक तरी तुळशीचे रोप लावलेले असतेच। पूर्वजांनी तुळशीत असलेले अद्भुत औषधी गुणधर्म पाहून तुळशीला धार्मिकतेची जोड देत तुळशीला मानवी जीवनाचा एक भाग बनवली गेल्याचे दिसते आहे। त्यामुळे घरोघरी तुळशीची नित्य नियमाने पूजा केली जाते। तुळशी समोर तिन्ही सांजेचे वेळेस दिवा लावला जातो, प्रदक्षिणा घातली जाते, देवाला पूजा करताना तुळशीची पाने वाहिली जातात। औषधी गुणधर्म पाहून पूर्वजांनी तुळशीला मानवी जीवनाचा भाग बनवली, पण तुळशीचे महत्त्व पूजेपुरतेच मर्यादित राहिल्याचे दिसत आहे। तुळशीचा औषधी उपयोग जास्त कोणी करताना दिसत नाही। आयुर्वेदात तुळशीचे औषधी गुणधर्म काय आहेत ते पाहणार आहोत। तुळशीमध्ये प्रामुख्याने 5 जाती आहेत। कृष्ण तुळस, राम तुळस, कापूर तुळस, लवंग तुळस, रान तुळस। सर्व जातीच्या तुळशीमध्ये औषधी गुणधर्म कमी जास्त प्रमाणात असतातच, पण कृष्ण तुळस ही आयुर्वेदात औषधी गुणधर्मात सर्वश्रेष्ठ मानली जाते। तुळस ही पुदिन्याच्या कुळातील एक सुगंधी वनस्पती आहे। तुळशीला काही कालावधीने तुऱ्यासारखी दिसणारी फुले येतात, त्याला मंजिरी म्हणतात। मंजिरीत तुळशीच्या बिया तसेच सुगंधी तेल मिळते। तुळशीच्या तेलात सुमारे युजेनॉल 71%, युजेनॉल मिथाईल इथर 20% आणि कार्वाक्रोल 3% आहेत। तुळस दिवसातून 20 तास हवेतील कार्बन डायऑक्साईड घेते व हवेत ऑक्सिजन सोडते व 4 तास हवेतील ऑक्सिजन घेते व कार्बन डायऑक्साईड सोडते। तुळशीमध्ये अनेक बायोॲक्टिव्ह रसायने आहेत, त्यात ट्रॅनिन, सॅहोनिन, ग्लायकोसाइड्स आणि अल्कोलाइड्स ही प्रमुख आहेत। पानांमध्ये सुमारे 83 mg/100% व्हिटॅमिन सी आणि 2.5 mg/100% कॅरोटीन असते। तसेच कॅल्शियम, जस्त, लोह, क्लोरोफिल पण प्रामुख्याने आढळतात। तुळशीच्या अंगी डास व कीटक दूर ठेवण्याचा गुणधर्म आहे। जेथे डास निर्माण होतात अशा ठिकाणी तुळशीचे रोपे लावल्यास डासापासून होणारी उत्पत्ती होत नाही, डासांपासून मुक्तता मिळते। तुळस ही चवीला कडू तिखट आहे। तुळस पित्त व भूक वाढवणारी आहे। भूक लागत नसेल तर रोज तुळशीच्या पानांचा रस 4 छोटे चमचे खडीसाखरेबरोबर 8 दिवस दिल्यास चांगली भूक लागते। तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने शरीरातील प्रतिकार शक्ती वाढवते, त्यामुळे सर्दी, फ्ल्यू सारखे आजारात याचा फायदा होतो। नायटा झाला असेल तर तुळशीच्या पानांचा रस नायटा झालेल्या ठिकाणी लावतात। कान दुखत असेल तर पानांच्या रसाचे 2 थेंब कानात टाकल्यास कान दुखायचा थांबतो। मधमाशीचा दंश झाला तर दंश झालेल्या ठिकाणी तुळशीच्या खोडाजवळची माती लावतात। मुंगी किंवा डास चावला व खूप आग होत असेल तर तुळशीची पाने कुस्करून चावलेल्या ठिकाणी चोळल्यास आग थांबते। तुळशीमध्ये अँटीस्ट्रेस गुणधर्म आहेत। कोणत्याही प्रकारचा मानसिक ताण आला असेल तर तुळशीचे पाने खाल्ल्याने किंवा तुळशीच्या पानांचा रस घेतल्याने मानसिक तणाव दूर होण्यास मदत होते। शरीराला दुखापत झाल्यास तुळशीच्या पानांचा रस तुरटीबरोबर उगाळून त्याचा लेप जखमेवर लावल्यास त्वरित आराम पडतो। पोटात वात धरत असल्यास तुळशीच्या पानांचा रस साजूक तुपाबरोबर घेतात। तुळशीच्या पानांचा रस लिंबाच्या रसाबरोबर घेतल्यास पोटदुखी थांबते। उचकी येत असल्यास तुळशीच्या पानांचा रस मधाबरोबर घेतल्यास उचकी थांबते। कोणत्याही प्रकारचे पोटशूल असेल तर तुळशीची 10 पाने व सुंठ 1 ग्रॅम याचा काढा करावा। त्यात थोडे सेंधव मीठ व साजूक तूप घालून सकाळ संध्याकाळी 14 दिवस घ्यावा।
दमा लागत असेल तर तुळशीच्या पानांचा रस खडी साखरेबरोबर घेतात. खोकल्यामध्ये जर कप सुटत नसल्यास तुळशीच्या पानांच्या रसात खडीसाखर मिसळून 3 छोटे चमचे दिवसातून 5 वेळा घेतात. तुळशीच्या सहवासात राहिल्यास प्रसन्नता, शांतता व मानसिक शांती मिळते. म्हणून घराजवळ तुळशीची रोपे लावावीत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पारंपरिक रेसिपीसाठी आमचा चॅनल बघत राहा. धन्यवाद. आता पुन्हा भेटू पुढील रेखा रेसिपीमध्ये.